try this. Materials: 2 sheets of white paper, a printed page, a little cooking oil. Procedure: rub a little oil on one of the white sheet. Now place the sheets on the printed page one by one and try to read the matter through each sheet. करून पहा. साहित्य: वहीचे दोन पांढरे कागद, छापील मजकूर असलेला एक पान, थोडेसे गोडे तेल. कृती: दोन पांढरे कागद घ्या, एका कागदाला तेल लावा, दुसरा कागद तसाच ठेवा. दोन्ही कागद आळीपाळीने छापील मजकूरावर ठेवा आणि कागदा खालील मजकूर वाचण्याचा प्रयत्न करा. What do you find? You cannot read the matter through the ordinary sheet, but you can see through the oiled sheet of paper. The oil makes the paper translucent. काय आढळून आले? तेल न लावलेल्या कागद खालचा मजकूर वाचता आला नाही, पण तेल लावलेल्या कागदातून तो मजकूर वाचता आला, कारण तेलामुळे कागद अर्ध पारदर्शक झाला. फॅट्स: oil is a fatty substance. Paper becomes translucent when a fatty substance is applied on it. Paper becoming translucent is a sign of the presence of fats in the foodstuffs kept on it. स्निग्ध पदार्थ: तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावलेल्या कागद अर्धपारदर्शक होतो. कागद अर्धपारदर्शक होणे ही अन्न पदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याचे खूण आहे. फॅट्स इन आवर फूड ऑल्सो प्रोवाइड एनर्जी टू आवर बॉडी. दे गिव ट्वाइस एज मच एनर्जी एज कार्बोहाइड्रेट्स, बट वी इंक्लूड अ स्मॉलर क्वांटिटी ऑफ दिस कॉन्स्टिट्यूएंट इन आवर डाइट. क्रीम, बटर, घी, ऑइल आर एग्जाम्पल ऑफ फैट्स. नट्स, मीट, एग, योक ऑल्सो कंटेन फैट्स. अन्नातील स्निग्ध पदार्थापासून ही शरीराला ऊर्जा मिळते. पिष्टातून मिळते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळते, परंतु आपल्या आहारात हे पदार्थ पिष्टमय पदार्थापेक्षा कमी प्रमाणात असतात. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थांच्या उदाहरणे आहेत. याशिवाय मांस, अंड्यातील ब्लक यातही स्निग्ध पदार्थ असतात. द फॅट्स वी ईट गेट स्टोअर्ड इन अवर बॉडी. इफ फूड इज नॉट अवेलेबल फॉर सम टाइम, द बॉडी can get energy from the stored fats. आहारात आलेल्या स्निग्ध पदार्थापासून शरीरात चरबी तयार होते. काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते.
There is a layer of fat under our skin. It gives shape to body and like a blanket also prevents loss of heat from the body. चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो. चरबीच्या या थरामुळे शरीराला आकार मिळतो. तसेच शरीराच्या उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा आपल्याला उपयोग होतो. Can you tell why are boxes of fragile articles like TV, refrigerators, light bulbs, glasses, mirrors packed with corrugated cardboard, thermocol or bulb wrap? Bubble wrap. इस क्वेश्चन का आंसर आपको क्लास में देना है. द कार्डबोर्ड थर्मोकॉल और बबल रैप प्रोटेक्ट द फ्रेजाइल आर्टिकल्स इवन व्हेन द बॉक्सेस शेक फॉल और गेट हिट द आर्टिकल्स इनसाइड आर नॉट डैमेज्ड. सिमिलरली द लेयर ऑफ फैट इन द बॉडी protect our internal organs. Any injury from outside does not at once cause damage to our bones or other internal organs. Sanga pahu, naveen TV, fridge, pankhe, kachecha bulb, glass, arsa या सारख्या फुटू शकणाऱ्या व नाजूक वस्तूंच्या खोक्यामध्ये आतून पुठे थर्माकोल किंवा फुगीर प्लास्टिक का लावलेले असते. नाजूक वस्तूंच्या पुठे थर्माकोल इत्यादींच्या संरक्षण मिळते. नाजूक वस्तूंना पुठे थर्माकोल इत्यादींचे संरक्षण मिळते. खोक्यांची हालचाल झाली, ते पडले किंवा त्यांना बाहेरून मार लागला तरी आतील वस्तूंचे नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे शरीरातील चरबी थरामुळे आंतरदेहींनाही संरक्षण मिळते. बाहेरून शरीरावर मार लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरदेहींना लगेज इजा होत नाही. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डू वी यूज अ पॅडिंग ऑफ क्लॉथ अंडर अ मोर्टार वेन वी प्लेस इट ऑन द फ्लोअर अँड पाऊंड समथिंग इन इट. जरा डोके चालवा. फरशीवर लोखंडी खलबत्त्याने कुटताना खलबत्ताच्या खाली काय ठेवतात, असे का करतात? तो स्टूडेंट इस क्वेश्चन का आंसर भी आपको अपने दिल से और सर्च करके आपको क्लास में देना है.